पणजेचो पहिला नरकासूर ज्या जाग्याचे झालो जा त्या वाठारात आम्ही असा म्हणजे हंगासर सांतिनेशच्यान जो आल्तीन वच जो चडाव असा त्या चडावचे जो व्हडलो नरकासूर तो पणजेचो पहिला नरकासूर तेका अनु अयशी वर्सां पूर्ण झालेली असा सो ह्या नरकासुराची तयारी कशी चालू असा नियाळ आम्ही भितून वचून घेऊया आणि ते जे कलाकार असा तर तांच्या त्यांच्याकडल्यान ह्या नरकासुराचो इतिहास आणि कशा तेजी जी तयारी ती हंगाल चालू आहे त्याचा आम्ही एक बारीकसो निया सगळ्यात पहिली आम्ही भितून सरतात आमकां हांगासर जो पहिलो नरकासूर आशिल्लो पणजेच त्याची तयारी आणि त्याचे तोंडाची जी सगळी कामं जी आम कंप्लीट झालेली आणि नरकासूर आमकां हांगासर पळोवपाक मेळटा मुकूट त्यांच्यानी थर्माकोलाचो वापर केलेला असा बारीकशे कोरीव काम तेका डिटेलिंग दिलेली आसा त्याच्या उपरांत त्याचे झिगी मारल्या जे केस आसा ते केसांचा वापर म्हणजे जे टॉयस शॉप असतात त्या शॉपांनी जे त्या टॉय शॉपां जी जनावर जे फर वापरतात त्याचोच वापर त्यांच्यानी नरकासुराचे हे केस म्हणजे एक एक सुबक कल्पना अशी कलाकारांच्या मनात येता सांतिनेजच्या आल्तीन जो वयता त्या चडावाचेर म्हणजे वाठारेश्वराचे देवस्थानाचो हो पयलो नरकासूर असा आणि ही सगळी जी कामां भुरगीं हांगासर तल्लीन झालेली आसा ते तुम्ही पोवपूक शकता ही आता एक ढाल ढाल जी आता पहिली त्यांच्यानी थर्माकोलाची केलेली असा कशा ते सजयता पण ते काळो कलर लावून त्याचे आता गोल्डन काम त्यांच्यानी चालू केलेले असा म्हणजे ते आकर्षक आणि ते का उठावदार येऊपर गोल्डन कलरचा वापर त्यांच्यानी केलेला असा आता जसे जसे भेटून हरले म्हणजे हंगासर नरकासुरा जी, जी आभूषणं जे जे की नरकासूरा ज्या पद्धतीन ते सजयतात पण ते काम हांगासर चालू आसा म्हणजे हो नरकासूर जे थंय करतात ते एक तेजी प्लेन बॉडी असा आणि त्या प्लेन बॉडीचे जेन्ना त्या नरकासूरात ते, 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 ते सजयतात ती सगळी जे कपडे म्हणा कंबरपट्टा वा आता जो चालू असा तो कंबर पट्टा काम तेका बांदप कसे हे सगळे भरगे त्यांचे काम बारीक डिटेलींग चालू आसा आणि भितून वचून एक आणि नियाळ घेऊया कितें या नरकासूरक लागपाची तयारी तेंच्यांनी केलेली आसा ती ह्या कंबरपट्ट्याचे फुला गेलेली जिगी मारून तांबड्या कलरची तेजेर मागीर गोल्डन कलरची जिगी अशे जी बारीक बारीक खुबशे काम <laughs> कृती आमकां हांगासर ह्या कडची पळोवपाक मेळ्ळी भितून आणि एक रूम असा ह्या रुमात ते आणि आज सगळी वस्त्र कितें जे जे आंगार आ, भांगर म्हणा किंवां त्याची आभुशणां सगळी हे हंगासर पोवपास मेळात आणि हे काम खरं तर पळोवंक गेलें जाल्यार खूप मेहनतीचे आणि बारीक काम आसा सगळो रूम आख्खो त्या नरकासुराच्या आभूषणांनी भरिल्लो असा आणि थर्माकोलाचेर आभूषणांमकोलाचे बारीक कोरीव काम असा हेज्या बरोबर आणि एक सायडीक रूम असा त्या सायडीच्या रुमांनी वचून पळोवया ती तलवार आणि कुरा ही कुराड दिसांनी ही कुराड एक असा त्याचा तेजो आं ही डाल ही ढाल हां इबय हा हो तो तलवारीचो पार्ट तेचो कुराड कशी आणि ही धाल त्यांची दर वर्सा ते धालेचे न्हू त्यांचे स्पेशली हे आसता न्हू दर वर्सा तुम्ही कितें तरी एक स्कॅलिटनाचो नाल्यार कितें दर वर्सा तो चेंज जाता आनी कितें म्हणून तो तुमी खंयच्यान तो सोदून बीन काडटा हेजे म्हणल्यार स्पेशल आमी कितें करता एक आमचो आर्टिस्ट आसा हेमंत म्हणून हेमंत सोलीकर हेमंताचे आमी विचारता हय हय तेच तोच आमची फूल डिजायन बी सगळी तोच करता फूल सगळी आणि दर वर्षी तुमचे ते ढालीचे एक चित्र बी असता पण म्हणजे ती खोपडी टाईप ती दर वर्षी तुम्ही चेंज करता आणि ती लोक लोकांक आकर्षित करता म्हणजे नरकासुराच्या हातीन ती ढाल प्रत्येक ती नरकासुराच्या नरकासुराच्या हातीन तुमकां हांगा म्हणजे या वाठारेश्वराच्या देवस्थानाचो तो नरकासूर त्याच्या हातीन पळोवपाक मेळटली आम्ही भितून वचून आता मेन आर्टिस्टाक मेळटले हो आमचा मेन आर्टिस्ट जो गो आमच्या राजधानी पणजेंतलो जो व्हडलो नरकासूर लोक म्हणतात की पयलो नरकासूर ओ नका अंयशीं वर्सां पूर्ण जाता त्याच्या फाटली जी मेहनत असा त्याच्या फाटली जी कलाकृती असा म्हणजे लोक इतली गर्दी करतात तो आर्टिस्ट कोण तर हेमंत बाब हेमंत आपली कला कोणाच्या हुजेर हाडिना हे म्हटलें मुद्दाम यो आम्ही एकदा काम करतासना अशा संदर्भात त्याची कला मागीर नंतर म्हाका कळ्ळें की हेमंत नरकासूर करता म्हणून विमान तुझे खूप खूप कौतुक नाही आता तुम्ही ह्याच्या माध्यमांच्यान की म्हाका तुम्ही लोक फुडे हाडलो कित्याक म्हाका चडसो बॅग स्टेजी फाटल्यान म्हणटा पळय तर रावपाची खूप संवय आसा आणि स्टेजी समोर केन्ना येवंक ना आयज पर्यंत केन्ना येवंक ना म्हणजे तुमचे उपकार जे आयज म्हाका हेज्या पर्यंत तुमी एक माध्यमांतल्यान म्हाका लोकां फुडें येवपाक गावले एक्च्युली म्हाका खरें म्हटल्यार न्हू ती बारीक बारीक सगळे थर्मा कॉलाचे करता पळय हे पळयात तेजे काम कितले इतली आता तेणी कितें हे आता रेडीमेड हाडला पण बाकीचे पण डिजायन तुम्ही हे सगळे हँडवर्क आसा हे पळया हे आतां हँडवर्क असा हे मार्केटान विकत मेळचें ना हेच्या फाटी तरी आर्टिस्टची मेहनत असता म्हणजे आधी हे अशें बटर पेपर म्हणता हे का या बटर पेपराचेर ते ड्रॉ करतात आणि त्याच्या उपरांत मागीर तो तो पितारून सेम आकार थर्माकोलाक देतात हे आतां नरकासुरीचे पायूय तुम्ही फाटल्यान पळोवपाक शकता हे पाय असा कागदाचे पाय असा हे विचार की पहिली त्यांच्या मातयेचं के हो। मातेचे ते आम्ही मागयता स्पेशल करून ते मातयेचे म्हणजे टायम कमी असल्या आमी ते इतकं करू शकना हय आमचं आणि सांगपाचे म्हणल्यार हे एकट्याचे काम जो आमचे टीम वर्क बाकीचे भाव असा पण ते सगळे मिळून हे करता ऑलमोस्ट पंदरा दिस पहिली स्टार्ट करता म्हणजे जे मेन डिजायनींग काम आहे ते हांव पहिली स्टार्ट करता हेल्प आसल्या असल्याशिवाय ते काम जायना टीम वर्क टीमवक मेन सगळे झाले हा तू म्हणता की व पहिला नरकासूर आणि तू लहानपणापासून तू नरकाूर पयता असतो पण थोडं बाहेर गजा करूया बरं तसं तसं तुला केल्याच्या याद येतात की नरकासूर तुम्ही तु बाबा फस्ट म्हणजे लहान असताना या नरकासुरा हात लायला हा अकरा बा पंधरा अठरा समज बावीस वर्सात असताना म्हणजे लहान असं नरकासूर त्यांना वडलेसे नरकासची क्रेज नसली त्यांना कॅप पेपर तिथून आम्ही ते ड्रेसिंग करताले आणि आमचं एक माझं हा जेव्हा गायडंस मे उल्हास कवळेकर भाई म्हाका खूपसे गायडन्स गावले माझे फ्रेंड असले पहिलीचे ते आता एक्सपायर झाले त्यांच्याकडून ते, ते मागी उरला भितुरला हांव एकटो माझे आताचे नवे फ्रेंड सगळे भरगे वाडायले भाव त्यांना घेऊन हांव हे करता सगळे हे नरकासुराचे रुपणे जे आता केला पण तेका आता तुवें ते पेंटींग हे केला राव आं हे आतां हे हेका ते मागीर ते बारीक बारीक डिटेलींग आसता पळय म्हणजे ही आतां दोळे म्हणा किंवां मागीर ते भुंयो त्याच बरोबर ते तेका ते गंध काडप तेजे एक एक तुका कितें खबर आसा तेजे फाटल्यान म्हणजे कितें काडप आनी म्हणजे कितें आनारकासूर हो प्राय ज्योतिषपूर नावाचं गाव असा त्याचा नगरचा राजा तो आणि आताचे ते आसाम आताचे ते आसाम म्हणता आणि त्या हेजो ना ते ब्राम्हणच कसो नरकासूर म्हणजे रावणाच्या रावण कॅटेगरीत तो पण असूर असल्या तो भस्म महादेवाक प्रसन्न करून त्यांच्यानी घेतलेला असूर दैत्य ते लोकांचे असा पण हे फक्त महादेवाचे भक्त असतात मग ते महादेव त्रिपुंड काढट आणि हे आम्ही दोनच काढटात भस्म हय म्हणून ते नरकासूर म्हणता पोया प इतकी आर्टिस्टा इतली तुमका खबर जाय की आपण जी कलाकृती करता त्याच्या फाटले कारण किंवा असं म्हणजे त्याने आता आर्टिस्ट जाऊन त्याणे बेश्टे पितारूक ना तर ते आता तुम्ही पोपाक शकता नरकासुराचे जे बस दो तिळक त्यांच्यांनी काढला म्हणजे दोन ह्याचोत दोन ह्याचोत किऱ्या तर कनााक त्यांच्यानी एक नाम कसं दिला पण हंगास पकता तुम्ही कांक दाखव कनाकडे हो नाम दिला म्हणजे जसे गंध बीन लायता पळय तसे सो हे अशें कित्याक सो त्याच्या फाटलो अभ्यासू आर्टिस्टाक आसचो पडटा न पणजेचे तुम्ही हेर नरकासूर पळ तूं तू आता म्हणटा होच जो आतां आता नरकासूर हा पळय वाटेर वाटारेश्वर देवस्थानाचो तो पारंपारीक पद्धतीन एकात स्टायलीन म्हणजे त्याचे भांगर त्या असेल कलर सांगायचे म्हणजे आगाचा कलर होेजिक टोन आसा तो आम्ही केन्ना चेंज करीना थोडे भुरगे कितें आसता आता नवीन जनरेशन आसा न्हू ते चेंजीस करू सोडतात पण हाय त्यां सजेस्ट केले आगाचा कलर बरं बेजी नॅचरल कलर असूकचं आमचं मग ते राक्षस असू दैत्य असू असूर असू ह्यांना हो कलर असतात तर कोणी म्हटलं काळे असता हे असतं कि्याक ते, 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 ते आपल्या मनाच्या ह्याच्या प्रमाणे करतात त्याबद्दल का मला काय म्हणपचे आज ड्रॅगन टाईप नरकासूर खूप झाले असा विचित्र विरोध असा की नरकासूर म्हणजे नरकासूर दाखयात की प्रतिमा असा त्याचे विचित्र करू नका सांग so, आ, आ, हे इतलंच सांगा लोकांपुढे असा सो होच संदर्भ आणि हीच गजा किंवा जे जाय नरकासूर म्हणजे कसो हो फुडल्या पिळगे मेरेन पावचो जाल्यार त्या पद्दतीचो नरकासूर जसो आशिल्लो तसोच नरकासूर म्हणून आर्टिस्टाचे म्हणजे आमच्या हेमंत बाबाचे विचार असा खरे कौतुकास्पद असे त्याचे विषय असा आपले विचार असा कित्याक की खरंच आता नरकासूर गेले की वेगवेगळे लहान पिढी आताचे जनरेशन तरेचे नरकासूर करतात राक्षस म्हणून करता पूण तो ड्रॅगन कसं दिसतो वेगळे म्हणजे कट्स हट्ट त्याला हात वाकडे तिकडे करता पण खरी गजाल खरो नरकासूर कसो असता हे त्यांना खबर ना अजून इतिहास वाचूंक जाय इतिहास गो थ्रू करू आमच्या युट्युबारका बुक्स बुक पहिली आमच्या संतांनी खूप बरयल्ले आहात खूपशे तुम्ही भागवत कथा वाचात आमचं भगवद्गीता वाचा इथून सगळ्या नरकासुराबद्दल प्रत्येक तुम्हाला सांगलेले असा की नरकासूर कोण तो नरकासुराची बायो सात बघा त्र्यंबकेश जांबवंती मागीर रुक्मिणी आमची आणि दोन तीन नावं असतात सात बाल आणि त्याच्या चेड्याचे नाव भगदत् आणि तो इंद्राचा खूप भक्त असलेलो पण ही कला जे आता भुरगे करता पळय त्यां अभ्यास असो खूप कमी असा ते करता काम, काम, काम करता कामाबद्दल भुरगे खूप काम करतात भाव हे काम करता ते काम करता पण ते मातशी गायडन्स जर मेळत न आणि हे आता पण आता ते नॅचरल मॉडर्न झाल्या कारण खुपशे नरकासुराचे वैशिष्ट्य जे आहात पण इतिहास खूप कमी झाला हा म्हणतात कलाकार बेस्ट चित्रा काढली वडले वडले हे केले त्याच्या ते फाटल्या म्हणजे बेस्टी कला म्हणजे तू पेंटर सुद्धा असा फाटलो अभ्यास त्याच्या फाटले जे श्रम असा किंवा ते विचार सुद्धा तसे जाय त्यांना तो एक समृद्ध कलाकार म्हणून वळखलो वता आणि हेमंत बाबान खूप बरे आमकां सांगले की नरकासूर म्हणजे बेस्ट जायना तर त्याच्या जा फाटलो विचार फुडल्या जनरेशना किंवा परती कितें त्याचा संदेश वचपाक जाय हे सुद्धा सगळे आपल्या मनात जाय आपल्या दिसूंक ते अशें तो म्हणटा आनी आणि खरंच वर्सां पासून पयलो नरकासूर जो पणजेन असा आणि करपी आर्टिस्ट त्याच्याकडे कितले ज्ञान असा बाकीच्या विषयांचे ह्या कलेचे सोडा बाकीच्या विषयाचे ज्ञान तो घेऊन ही कलाकृती सादर करता पोयात कसे बारीक डिटेलिंग वर्क त्यांच्यानी केलेले असा हे थरमकॉलाचे काम म्हणा किंवा ते बारीक बारीक दोळे पितारप म्हणा किंवा सगळे पेंटिंगेचे काम असा ते फुल ह्युमन बॉडी स्ट्रक्चर आधी तुमकां खबर जाय की तू खंयचो पेंट गजालीक मारता किंवा केस आसूंक जाय शिंगा बाकीचे खूप अप्रतिम काम केलेले असं सचार हो जो वडा प्रोजेक्ट असा जो नरकासूर म्हणता पण आम्ही तो एकट्याच्या दोघ जणांच्या जा हातीच्यान जायना तेका टीम वर्क इतकीच इम्पॉर्टंट जे आमची टीम वर्क असा पण भुरगे ते व्हरी युजफूल एक, एक नरकास येदो व्हडलो हँडल करू कोण शकना आणि तितून थोडे मात्र माझा बो एक बोटू असा बोटू म्हणून तो स्ट्रक्चर खूप हे येतात स्ट्रक्चर कसं जाऊचं ते मातचं मातसो प्लीज बोटू काम असा पण फोटो दाखोया आणि तू म्हणता तो आणि तुझा पहिली नरकासूर तू कोणाकडल्यान तो शिकलो पण करता म्हणजे त्याच्या पहिली तो कोण उल्लास कवळेकर को तो हा त्याय असं सर मानता म्हणजे गायडन्स त्याच्याकडल्यान मेळाले आणि आमचे भाव असले ते खूप एक्सपायर झाले तो सांगता असं करा तसं करा आता तो एक दहा मिनटं पंधरा पहिली येऊन गेलो पावसाबद्दल पाऊस पडतो ना मरे म्हणून आणि किती उलयता आता तो नरकासूर करू येणार हा तो नरकासूर करू येणार ते वय झाले ना नाही तसे तेणी तुका दाखयले कशे करप कशे शिकप आणि सो so, असे पिळगे पिळगेतील चलत येले आणि त्यांच्यानी ती जी आपली कला असा ती म्हटले जाय कोण तरी एक वारस बाबा नरका, हे चलाव आर्टिस्ट तेणी हेमंताक सांगले आणि हेमंतान फुडलो पदभार सांभाळून आणि आज मेरेन तो वाठारेश्वर देवस्थानाचो नरकासूर करता हांगासर ते भुरगे आणि हे सगळे तुम्ही मरे तुमचं तुमच्या टिमी शिवाय इथले येदे वडले काम जाव शक्यच नसता येदे वडले जर कलाकृती जर साकार साकारतलो जाल्यार एक टीम वर्क जाय तसे मॅन पॉवर जेन्ना आसता आणि एक योग्य असो गायडन्स दिवपी त्यांना तेन्नाच असे बरे काम आणि ती कलाकृती दिसून आनी आणि ग्रूप ग्रुप तुमचो हो सगळो वाठारेश्वर देवस्थान न्हू सगळे हय आमचा वाटा शोध तू, तू किती वर्ष करता आम्ही एक लहानपणाच्यान ऍक्च्युली एक दहा अकरा वर्षाचे असताना जन करता तसे आता हा कमीत कमी एक तीस वर्षाचो म्हणजे आता तुम्ही हांगा वाठारेश्वर हांगासर परिसरात रावपी कितले भुरगे हे सगळे तुम्ही हय सगळे आमच्या वाड्या वेल्यात भुरगे असता तू या मरे तू कितले कितले शिकतात हा काम करता जॉब करता जॉब करता आणि लहान स्कुलाक बीन वचपी भुरगो कोण ना तुमचे असे हा तू की तू खय शिकता हय हय खय शिकता तू एडगे वरान एडगे वराचो भुरगो आणि हो तू तू खय शिकता रे पीपल्सान पीपल्सान शिकता आता तुम्ही पीपल्सान तुमच्या क्लासीन वयता हो तू एडगे वर पीपल तुमक असे प्राउड दिसना की बाबा आम्ही आमचं नरकासुर करता तुम्ही सांगिता तेंका हो सांगता सांगता अशी आम्ही बाबा एक नरकासुर करून येला म्हटलं अशा आता आम्ही एक नितले म्हणून हो बाबा आमचं नरकासुर वडलो आणि तीन चट्टे हय ते सांगता आम्ही आमच्या देवस्थानाचं करता बीन म्हणून तू तू सांगणार इस्कॉलान भुरग्यांक बीन किती सांगता प्राउड आहे म्हणून की नाही आमचं आमचं वर्ल्ड नरकासु <laughs> सांग पाहे आमचं पहिलं म्हणून ऐशी वर्ल्ड कंप्लीट झाली म्हणून शाह सांगता आणि उणन मरे बरो साउंडर होय होय पॉवरफुल एक असता आणि पन्नास तुमकां एक आणि माझी याद सांगता तुमकां माझी याद ही सारके न... या ह्या दे वर्षनचे नरकासु राख 50 वर्ष कंप्लीट झाली सारके मरे त्यांना प्रचंड पाऊस फस्ट टायम गोंयांत नरकासूरात पाऊस पडलो तो हांगा पन्नास तेन्ना तेना भुरगे भगे आनी आणि हांगासर येना फुडें पाऊस पडटा हें सगळे बंद सगळे नरकासूर बंद म्हणजे नरकासूर ओपन ना पूण जे धापले फर्स्ट टायम इन द हिस्ट्री नरकासूर नाशिल्ले आनी आणि त्यांना पन्नास वर्सां आणि मागीर दोन जावन का तीन जावन पावस हळू हळू कमी पळय तेन्ना हांगासर तेंच्यांनी तो सावंड घातलो आणि आम्ही थंय कोश लेवलात भिजत ते हळूहळू जे दृश्य जे आशिल्ले पळय पन्नास वर्सां ते कंप्लीट आणि व्हडलो साउंड म्हणजे ते व्हडले वाल वडले स्पीकर राहिले ते माडा मेरेन असे ते वॉल ती आणि त्या सावडा रातचे तिना गजबजलो हो वाठार आणि पन्नास वर्सां ती ह्या नरकासुराक झाली ती हांवें प्रत्यक्षात पळयली तो अणभव माझा खूप आशिल्लो आनी आणि त्याच्या मागीर अजून पावस हाजेरी लायत असा आता तर पावसान हाजेरी लायली मागीर तुम्ही कशे हे करता पावसाचे आम्ही सहजपणे धापूनच दात दा रातो कापेदीन जाऊ हातून आणि एक पेंट की एक मातसो एक असं सपोर्ट पेंटार मातसो ऑईल पेंटर तितको पावसात हे येना त्रास जेना सो सहजपणे जाता इतले बेगीन पेंटाचे काम करत ट्राय करतात ऑयल पेंट ओेम्प ऑइल पेंट यूज करतात ऑयल पेंटूच यूज करतात चढसो आणि सहजपणे आम्ही दापून दवरतात इवन आज सुद्धा आता सुद्धा आम्ही दापून दल्लेलो नरकासूर आणि हे आमच्या भितल्ले काम असतं ते सध्या सहजपणे आम्ही हात करतात चडसो तितलो त्रास आमकां जायना आता काय थोडेच खीण उरला नरकासूर आता म्हणजे जालो येयलो दीस उजाडलो आता नरकासुराचो दीस फाल्यां हो म्हणजे आता ही सगळी आता कितें कितें खूब कामां उरला हांवें पळय जाय ती थर्मोकोलाची पेंटींग उरला हे बारीक बारीक हे पेंट जावंक ना नरकासुराक मागीर न्हेसोवपाच्या जातले हय आयज आमी रातचे एक्चुली तेच कंप्लीट करपाचे जागरण हय सहजपणे आनी जाता जाल्यार चडशे आमी डिसायड करताले की आतां जर पावस नाजो जाल्यार आमी आयजूच वयर व्हरतले म्हणून पण पोया कसे पावसाचे कंडिशन हा त्या प्रमाणे स्टेप घेतले सो so, ह्या नरकासुराची खासियत म्हटल्या हेर हेर वाठारांत जे नरकासूर पोपके लोखणाचे नरकासूर जर पळयत जाल्यार तो नरकासूर फूल जो पारंपारीक पद्दतीन कशें करताले बांबू लावून मागीर ते गवत घालून तसोच ते करतात रे म्हणजे पारंपारीकडे पहिली कोणे लावून ते गवत बांधून साग बांधून ते आम्ही पेपर मारताले आणि तेजेर मागीर तो कलर मारप पारंपारीक पद्धत म्हणजे ती इको फ्रेंडली बी कशे म्हणतात तसे आणि खूप कडे आता सरयो घालतात किती करत आणि पारंपारीक पद्धत फॉलो आणि तीच करीत यें नाव पहिली संतोष सुर्लेकर उर म्हणता बन्सी आणि या भागात हा वाटेच्या संस्थान असं आणि हंगाल शांत भागात कौन्सिलर जन असा तुम्हाला सगळ्यां मनाखान पहिली देऊ उपकार मागता आता नरकासूर आमचा स्टार्ट केलेला माझा बाबा आले हातून सगळे वाड्यावेले खूप जाण्टे बिणे आले मधू भाऊ आणि कोण खूप जण हे त्यांच्यांनी इस्टार्ट केला ती आजपर्यंत प्रथा तशीच चालू दवरलेली असा आणि हे इतकी चलता 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 आज अंश्याचे पावले आम्ही एटी प्लस झाले आणि पणजे फस्ट नरकासूर आमचा सांतिनिज बघाना अख्खा पणजे आणि अख्ख्या गोयान नरकासूर सो आता तुझ्या नरकासुराक तुमच्या म्हणजे तुझ्या म्हणजे ह्या वाठारेश्वर देवस्थानाचं जो तो सात्तिनेश वर्सां पुराय जाता सो लोकांक बरो मेसेज दी लोकांत सांगूंक सोदता की जे विद्रूपणा चालल्या नरकासुराबद्दल जे नका झाले विचार विचित्र नरकासूर करतात नायट करतात पिवन धिंगाण घालतात हे मात्र प्लीज कमी करा नरकासूर म्हणजे नरकासुरची प्रतिमाच दोरा नरकासूर कसं असा पर्यंत पावनी लोक नरकासूर वयता आ लोकांची इच्छा पूर्ण करा लोकांचे मन भरून नरकासूर आं आणि जे आता खूप कडे ते स्पर्धा बी जाता खूप कमी जाऊ जाय की स्पर्धेच्या नावान पैशाची उदरपटी खूप झालेली असा ती वचत ते स्पर्धा फक्त स्पर्धेन किती मेळटा हांव नको फक्त येदे व्हडले हॉली ट्रॉली घेऊन येवप स्पर्धे करप आणि निमाणे मागी त्या जुळप बरोबर असा आपण ही खूप खूप बरो संदेश खरे हा खूप बरो संदेश आज हांगासर सा ह्या वाठारेश्वर देवस्थानाच्या भरग्या भुरगे जे त्यांच्या नरकासूर केला त्यांच्या कडल्यान मेळ किरे तर इतली वर्षा म्हणजे जो पयलो नरकासूर राजधानी पणजीतो तितूंतल्यान खूप कितें संदेश दिवपा सारखे मेसेज असा म्हटलं पयलो नरकासूर त्यांच्यानी अजून तीच पद्धत आपण दवरला तीच पद्धत आणि तीच परंपरा आणि तितून तो म्हणटा की हीच पद्धत फुडे व्हरा धिंगाणं घालू नका मस्तेपणा करू नका आम्ही जसे परंपरा तिगयता तशें तुम्ही आमकां सहकार्य करा आणि एक बरो मेसेज तांच्यांनी ह्या नरकासच्या माध्यमांतल्यान दिले दिलेला असा तर तुम्ही निश्चित हो अंशी अंयशीं वर्सां पूर्ण झालेलो पणजेचो पयलो नरकासूर पळोवपाक या गोमंतक टी व्ही खाती कॅमेरामॅन नितीन बरोबर हा गौरीश कोरोब आमणकर